स्वादंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सगळीकडे खरबुजा दिसायला लागतात. हे खरबुजा अत्यंत पौष्टिक असतात आणि उन्हाळा या सीझनमध्ये हे खरबुजा खूप चांगल्या प्रकारे मिळतात. खरबुजा खाल्ल्यामुळे आपल्याला उन्हाळा बाधत नाही. खरबुजामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारा गुणधर्म आहे, तर हे खरबुजा उन्हाळ्यामध्ये अगदी आवर्जून खावं. यामध्ये न्यूट्रिशन्स, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, ए, के, ई असे जीवनसत्वे आहेत जे आपल्या शरीराला अतिशय आवश्यक असतात आणि ह्यामुळे आपलं शरीर थंड राहतं. आपलं शरीर थंड राहिल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतासुद्धा कमी होते आणि आपल्या शरीराला थंडावा मिळतो. शिवाय उन्हाळ्यामध्ये ह्याचं नियमित सेवन केल्यामुळे तुमची बद्धकोष्ठतासुद्धा दूर होते आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर खरबूज अगदी आवर्जून खावं. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरही कंट्रोल राहण्यास मदत होते. तर आज आपण याच खरबुजाची एक रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे खरबुजाचं रायतं. खूप सोपं आहे हे रायतं, अतिशय चांगलं लागतं हे रायतं, थोडंसं वेगळं आहे हे रायतं. तर तुम्ही हे रायतं नक्की ट्राय करून बघा. पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. हे आहे खरबुजा, याला मस्क मेलन असंही म्हणतात. हे उन्हाळ्यामध्ये मिळतं. हे बघा, हे अशा प्रकारचं असतं. हे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या खरबुजामध्ये 95% पाणी आणि फायबर असतं. उन्हाळ्यामध्ये हे आवर्जून खावं, कारण यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारा गुणधर्म आहे. या खरबुजाचं उन्हाळ्यामध्ये सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही कमी होते आणि शरीरसुद्धा आपलं थंड होतं. यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारा गुणधर्म आहे आणि यामुळे आपल्या पोटाला थंडावा मिळाल्यामुळे आपल्या शरीरातील बद्धकोष्ठतेच्या समस्यांवर हा चांगला उपाय ठरू शकतो. शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशियन्स, फॉलिक ॲसिड, सी, ई, के आणि ए अशा प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या त्वचेचा पोतसुद्धा हा चांगला सुधारतो. तर आज आपण ह्याचीच रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे खरबुजाचं रायतं. हे उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावं, आपल्या शरीराला थंडावा देतो. तर आता आपण रायतं बनवायला सुरुवात करूया. तर आता आपण हे सुरीच्या मदतीने हे कापून घेणार आहोत. हे बघा, हे अशा प्रकारे असतं. तर इथे मी रायत्यासाठी हे अर्धच वापरणार आहे. तर अर्धं मी जे आहे हे बाजूला काढून ठेवते. अर्ध आपण असंच नुसतं फोडी काढून कट करून हे फ्रूट म्हणून खाऊ शकतो. अर्ध मी यातलं बाजूला ठेवणार आहे आणि अर्ध्याचंच रायतं बनवणार आहे. तर आता आपण ह्याचे आपण आता दोन भाग करून घेऊया. ह्याचा मधला जो बियांचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. ह्या बिया तुम्ही अशा पांढऱ्या सोलून उन्हात वाळवून हे सीड्स तुम्ही जेवणामध्ये सुद्धा वापरू शकता कुठल्याही ग्रेव्हीसाठी. तर आता मी याच्या पूर्णपणे या बिया काढून झालेल्या आहेत. आता आपण ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि ह्याचा साल काढून घ्यायचा आहे. तर आता आपण याचे बारीक तुकडे करून घेऊया. इथे मी एक बाजूला ठेवते. आता मी याचे दोन भाग करणार आहे. आता सुरीच्या मदतीने अलगदपणे हळूहळू ह्याचं पाठचं साल हे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण याचं पाठचं साल काढून घेतलंय. तर आता आपण ह्या बाकीच्यांची सुद्धा सालं काढून घेऊया. आपण ह्याची पूर्ण अशी सालं काढून झालेली आहेत. आता आपण ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायचे. मी ते जरा बारीकच करते, पण जर तुम्हाला थोड्या मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या सुद्धा करू शकता. पण बारीक फोडी या जरा खायला खूप छान लागतं. बारीक अशा फोडी चांगल्या कापून झालेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा एकदम बारीक नका कापू, नाहीतर मग तसा याला रस असतो, तर त्यामुळे ते अगदी असं गोळा होऊ शकतो. तर मी अशा बऱ्यापैकी बारीक अशा कापलेल्या आहेत, अगदी मोठ्याही नाहीत आणि अगदी बारीकही नाहीत.
तर आता आपल्या पोळी कापून झालेल्या आहेत, तर आता आपण रायतं बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी आता एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपण आता या फोडी सगळ्या काढून घेणार आहोत. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एका मिरचीचे असे बारीक तुकडे, 2 टीस्पून साखर. साखर ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण यामुळे काय होतं आपली चव ही बॅलन्स होते मीठ चवीनुसार. यानंतर आता आपल्याला घालायचं आहे 1 कप दही. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. थंडगार दही जर घातलं तर हे रायतं खूप छान लागतं. मी इथे थंड दहीच घेतलेलं आहे. किंवा तुमच्याकडे थंड दही नसेल आणि तुम्ही असं रायतं बनवून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अगदी जेवताना हे तुम्ही खाल्लं तर खूप छान लागतं. असं थंडगार रायतं हे खूपच मस्त लागतं. तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. फक्त दही हे शक्यतो आंबट घेऊ नका, नाहीतर आंबट घेतलं तर हे रायतं चांगलं नाही लागणार. तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं इथे हे मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपलं इथे खरबुजाचं रायतं हे तयार झालेलं आहे. हे खूप छान लागतं. हे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा. थोडंसं वेगळं आहे हे आणि हे खरंच खूप छान लागतं आणि अगदी झटपट होणारं रायतं आहे. आणि आता खरबुजाचा सीझनसुद्धा चालू आहे तर खूप छान खरबुजा येत आहेत. तर हे रायतं तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं रायतं कसं झालं आणि तुम्हाला आवडलं का ते. तर आता आपलं इथे खरबुजाचं रायतं हे तयार झालेलं आहे. थोडीशी वेगळी रेसिपी मी आज तुम्हाला इथे दाखवलेली आहे, तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.